पणजीतली लढाई दिवसेंदिवस भाजपसाठी कठीण होत चालली आहे भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत बाबूश मोन्सेरात यांनाच तिकीट दिलं आणि ज्याची भीती होती तेच घडलं गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी थेट पक्ष सोडला बंडखोरी केली इतकंच नाही तर अपक्ष म्हणून उमेदवारीही दाखल केली तेव्हा भाजपसह राजकीय जाणकारांनाही वाटलं होतं ती उत्पल परीकर याना की उत्पल पर्रिकर यांना राजकीय पार्श्वभूमी नाही त्यात काँग्रेसमधून भाजपात आलेल्या धूर्त आणि मुरब्बी बाबूश मोन्सेरात यांच्यासारख्या राजकारणासमोर त्याचा टिकाव लागणार नाही उत्पल दुसरी एखादी ऑफर स्वीकारून मैदान सोडेल अथवा निवडणुकीआधीच त्याला पराभव दिसेल पण तसं होताना दिसत नाही आहे उलट आता भाजप देवेंद्र फडणवीस आणि पणजीतले भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांच्याच अडचणी वाढताना दिसत आहेत त्यातच आता पणजीच्या माजी महापौरांनी सुद्धा बाबूश मोन्सेरात विरोधात षटभू ठोकलाय आणि सगळ्या पक्षांच्या ऑफर नाकारून थेट उत्पल पर्रिकरला पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे नेमकं काय होणार आहे याविषयी बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विधानसभा निवडणुकीमध्ये बाबूश मोन्सेरात यांच्या विरुद्ध लढणारे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांना पाहत होते ते माजी महापौर उदय मडकईकर यांना काँग्रेसनं डावललं आणि त्यानंतर त्यांनी उत्पल पर्रिकर यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उदय मडकईकर यांनी उत्पल पर्रिकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे मी पणजीसाठी टी एम सीची उमेदवारी नाकारली आहे पण माझ्या समर्थकांनी मला पर्रिकरांना उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास सांगितलं आहे तसंच भाजपचा पराभव करण्यासाठी मी काम करणार असल्याचं सुद्धा मडकईकर म्हणाले आपले कार्यकर्ते आणि समर्थक यांनी उत्पलला पाठिंबा देण्याची के सूचना केली अनेक लोकांनी उत्पलसाठी काम करावं आणि निवडून आणावं तसंच बाबूश मॉन्सेरातला त्याची जागा दाखवावी अशी गळ घातली तृणमूल काँग्रेस आणि इतर कुठल्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढल्यास मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे मॉन्सेरातला फायदा होईल असं अनेकांचं मत होतं ही मतं ऐकून मी उत्पलला पाठिंबा देतोय उत्पल स्वच्छ चारित्राचे उमेदवार आहेत मॉन्सेरातला हटवणं हेच एकमेव ध्येय आहे पणजीत आधी मॉन्सेरातला सर्वात मोठं आव्हान हे काँग्रेसच मानलं जात होतं आणि त्याच काँग्रेसकडून पणजीचे माजी महापौर मडकईकर हे आता उत्पलच्या पाठीशी उभे राहिले ते स्वतः उत्पलचा प्रचार करणार आहेत तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांची फौजही आता उत्पलच्या विजयासाठी आणि भाजपच्या बाबूश यांच्या पराभवासाठी झटणार आहे त्यामुळे उत्पलला डावलून काँग्रेसमधून भाजपत आलेल्या बाबूश यांच्यावर विश्वास दाखवणाऱ्या फडणवीसांसाठी अर्थातच हे डोकेदुखीचं कारण ठरू शकतं आहे कारण आधीच उत्पल यांना मनोहर परिकरांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत ताकद दिल्याचं बोललं जात आहे त्यात शिवसेनाही आपली ताकद उत्पल पर्रिकरांच्या मागे लावते आपने तर आधीच परिकरांसाठी पायघड्या अंथरल्या होत्या आता काँग्रेसमधूनही उत्पल यांच्या पाठीशी समर्थन येऊ लागल्यानं बाबूश यांचे धाबे दणांडलेत आता हे पाहायचं आहे की पणजीतली जनता दिलेल्या उमेदवारांमध्ये नेमकं काय पाहत आणि निवडणुकीचे वारे कोणत्या दिशेनं वाहतात या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद